हॅलो फ्रेंड्स ओनली वर्दी या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो या हप्त्यातील आपला पेपर आणि पेपर क्रमांक आहे विसावा हा आतापर्यंत आपले वीस पेपर झालेले आहे आणि पेपर क्रमांक आहे विसावा यामध्ये पहिला प्रश्न गणिताचा आहे आपण यामध्ये फक्त पंचवीस प्रश्न जी केचे पाहणार आहे तर पहा जी केचा पंचवीसपर्यंत गणित आणि सव्वीसवा प्रश्न पहा जी केचा आहे इथं तर पहा सव्वीसवा प्रश्न काय म्हणते मातीचा नमुना घेण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग करतात तर पहा मातीचा नमुना घेण्यासाठी ऑगर या साधनाचा वापर करतात नेक्स्ट आहे ईस्टर्न फ्रीवेला महाराष्ट्र शासनाने कोणाचे नाव दिले आहे ईस्टर्न फ्रीवेला महाराष्ट्र शासनाने विलासराव देशमुख यांचे नाव दिलेले आहे नेक्स्ट आहे अठ्ठावीसवा प्रश्न महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल पलवत्या सरोजिनी नायडू नंतरचा प्रश्न आहे भारतातून सर्वात जास्त डाळिंबाची निर्यात करणारे राज्य कोणते तर महाराष्ट्रातून आपल्या सर्वात जास्त डाळिंबाची निर्यात केली जाते नंतर आहे तिसावा प्रश्न सी डी एस नियुक्ती यामध्ये केलेल्या बदलांनुसार किती वर्षापर्यंतच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सी डी एस म्हणून नियुक्ती दिली जाते म्हणजे वय विचारलेलं आहे सी डी एस नवीन पद आहे आर्मीचं सी डी एस प्रमुखाचं तर हो किती वर्षापर्यंत काळ विचारलेला आहे तर उत्तर आहे बासष्ट बासष्ट वय दिलेलं आहे नवीन त्याचं नंतर एकतीसा प्रश्न भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला मिथिल आय सर्वांना माहीत आहे मिथिल आय नंतर या बत्तीसा प्रश्न सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला तर कलिंग युद्धानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता नेक्स्ट आहे पोलीस पाटील त्यात तिसरा प्रश्न आपला पोलिस पाटील म्हणून नियुक्ती होण्यासाठी उमेदवाराचं किमान शिक्षण किती तर दहावी उत्तीर्ण सांगा उत्तीर्ण किती विचारलेलं आहे तर दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे चौथीसा प्रश्न आहे बियाणांच्या प्रकार बियाणांचा प्रकार व त्यांचे बीज उत्पादन संबंधित टॅग दिलेला आहे तर त्यापैकी योग्य पर्याय निवडा त्यापैकी योग्य पर्याय विचारलेला आहे तर पहा मूलभूत बियाणे पिवळा बरोबर आहे पायाभूत बियाणे पांढरा बरोबर आहे आणि सत्यप्रद बियाणे हिरवासुद्धा बरोबर आहे तर अयोग्य विचारलेला आहे योग्य हे तीन योग्य आहे आणि अयोग्य विचारला होता तर प्रणा प्रमाणित बियाणे हे जांभळा हे चुकीचं आहे नेक्स्ट आहे पस्तीसवा प्रश्न नेफा नेफा हे कोणत्या राज्याचं जुनं नाव होतं तर अरुणाचल प्रदेशला अगोदर नेफा या नावाने ओळखत होते नंतर पहा छत्तीसवा प्रश्न आहे महात्मा गांधी यांनी यांना राष्ट्रपिता ही पदवी कोण दिली महात्मा गांधीला राष्ट्रपिता सुभाषचंद्र बोस म्हट बोस यांनी म्हटलं होतं नेक्स्ट प्रश्न आय एम पी आहे सदोतीसवा प्रश्न भारत वन स्थिती रिपोर्ट भारत भारत वन स्थिती रिपोर्ट दोन हजार एकवीसनुसार वनक्षेत्रात वाढ झालेलं पहिलं राज्य कोणतं तर वनक्षेत्रात वाढ झालेलं आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य आहे आय एम पी करून ठेवा प्रश्न अडतीचा प्रश्न आहे सारंगखेडा घोडा बाजार चेतक महोत्सव कोठे कोणत्या जिल्ह्यात आयोजित झाला तर नांदुरबारमध्ये नांदुरबार नंतरचा प्रश्न आहे राजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आले कोणत्या वर्षी तर एकोणीसशे अकरामध्ये हे बांधले होते चाळीसा प्रश्न आहे आंबा कोय कलम करण्यासाठी कोणता काळ योग्य आहे म्हणजे कोणता वेळ तर जुलै ते ऑगस्ट महिन्यात आंबा कोय कलम हा काळ योग्य आहे एकेचाळीसचा प्रश्न आहे पहिली वसुंधरा वसुंधरा परिषद कोठे झाली होती तर पहिली वसुंधरा परिषद रियो दी जॅन्युरिओ या ठिकाणी झाली होती नंतर आहे एक्केचाळीसावा प्रश्न न्यूयॉर्क हे शहर कोणत्या बेटावर वसलेले आहे तर मॅनहॅटन या बेटावर न्यूयॉर्क हे शहर वसलेले आहे नंतरचा प्रश्न आहे त्रेचाळीसवा सहारा वाळवंटात कोणत्या जमातीचे लोक आढळतात सहारा वाळवंटात बदाऊन या जमातीचे लोक आढळतात चव्वेचाळीसावा प्रश्न आहे कर्नाटक राज्याला किती राज्याची सीमा लागलेली आहे कर्नाटकला सात राज्याची सीमा लागलेली आहे सात नंतरचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून तेथील नागरिकांचा प्रमुख कोणता व्यवसाय होता असं स्पष्ट झालेलं आहे तर तेथे ते कृषी व्यवसाय होता हे स्पष्ट झालेले आहे नंतर आहे छेहेचाळीसा प्रश्न शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्य न्यायाधिकरण स्थापन करणारे दे देशातील पहिले राज्य कोणते तर पहा त्या अगोदर आपला हा प्रश्न सुटलेला आहे प्रसिद्ध नर्तक पंडित बिर्जू महाराज कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित होते तर कथ्थक बिरजू महाराज हे कथ्थक संबंधित आहे नंतरचा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र पहिले राज्य आहे महाराष्ट्र नेक्स्ट आहे अठ्ठेचाळीसावा क्वेश्चन मुक्त भारत अभियानाचे राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा दीपा मलिक दीपा मलिक यांची टीबीमुक्त राष्ट्रीय राजदूत अभियानाचं नियुक्ती केलेली आहे टी मुक्त अभियान नेक्स्ट आहे एकोणपन्नासा क्वेश्चन एकतीसवा सरस्वती सन्मान खालीलपैकी कोणाला देण्यात आला एकतीसवा सरस्वती सन्मान हा दरथ मिश्र दरथ मिश्र यांना देण्यात आला होता आणि शेवटचा प्रश्न आपला पन्नासवा कब क्रिकेट वर्ल्ड कप द इंडियन चॅलेंज या पुस्तकाचे लेखक कोण क्रिकेट वर्ल्ड कप द इंडियन चॅलेंज या पुस्तकाचे लेखक तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे कारण की खूप विद्यार्थ्यांना हा प्रश्नाचं उत्तर माहीत नाही आहे तर मित्रांनो हे प्रश्न कसे वाटले वाटले सांगा आणि एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद